नमस्कार. मराठी सुलेखनाबाबत अनेकांच्या मनामध्ये कुतूहल आहे, शिकण्याची इच्छा आहे. स्वतः शिकून आपले विद्यार्थी, आपली मुलं यांनीही चांगलं सुलेखन करावं, त्यांचं हस्ताक्षर सुधारावं यासाठी प्रत्येक पालक, प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतो. सुलेखनाचा प्रवास सुरू कुठून होतो आणि तो कुठपर्यंत जातो या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने नक्कीच पाहूयात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुलेखन करण्यासाठी आवश्यक असणारे जे बेसिक आकार आहेत, त्यांना मुळाक्षरांचे अवयव म्हणूयात आपण, ते शिकूयात. ते प्रॉपर अर्थात व्यवस्थित मुलांना लिहिता आले, काढता आले, जसं सांगितलं आहे त्या पद्धतीने, तर त्यांच्या सुलेखनाचा प्रवास निश्चितच सुंदर होतो. आज आपण उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, अर्धवर्तुळ, दुसऱ्या बाजूचं अर्धवर्तुळ, पूर्ण वर्तुळ या गोष्टी पाहणार आहोत. सुरुवातीला सर्वात बेसिक अवयव आहे तो उभी रेषा. समोर तुम्हाला एकरेगी वही सारखं लाइनिंग करून ठेवलेली दिसते आहे. याच्यावरून असं लक्षात येईल की कुठल्याही जास्त महागड्या साधनांची आवश्यकता नाहीये. सराव करण्यासाठी इच्छाशक्ती आणि आहे त्या साधनांचा पुरेपूर वापर करता येणं गरजेचं आहे. तर रेषा ओढताना वरच्या रेषेपासून खालच्या ओळीपर्यंत, वरच्या ओळीपासून खालच्या ओळीपर्यंत समान अंतर घेऊन रेष ओढायची आहे. समान अंतर घेऊन या पद्धतीनं असा एक पान भरून सराव विद्यार्थ्यांकडून करून घ्यावा. यानंतर आपण आडवी रेषा पाहूयात कशी काढायची ती. आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या, ही उभी रेषा आपल्याला मुळाक्षराचा जो उभा दंड आहे काना देण्यासाठी वेलांटीमध्ये आपल्याला याचा उपयोग होतो, त्यामुळे ही रेषा सरळ, दोन रेषांमधलं अंतर एकसारखं येणं हे गरजेचं आहे. ह्या वरच्या रेघेपासून खालच्या रेघेपर्यंत व्यवस्थित घ्यायचंय. याच्या खाली यायला नकोय, या रेषेच्या वरती जायला नकोय, किंवा वरून सुरू झाले अर्ध्यामध्येच जर ते सोडून दिलं तर ते उपयोगच नाही. एक प्रकारची शिस्त आपल्या या ओळींमध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढे आपण आडवी ओळ अर्थात आडवी रेषा जी आहे ती पाहूयात, जी आपल्याला शीर्ष रेषा म्हणून वापरण्यासाठी उपयोगी ठरते. सोबतच त सारखा अक्षर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आडवी रेषा मारावी लागते, तर ती कशी घ्यायची आहे ते लक्षात घ्या. ह्या एकाच एकरेगी वहीमध्ये, असं समजा की ही एकरेगीच वही आहे, याच्यामध्ये एक, दोन, तीन, चार, या रेघेला पकडून या पद्धतीने आडव्या रेषा मुलांना मारता आल्या पाहिजेत. हा जास्तीत जास्त सराव घ्यायचा आहे, दोन तीन चार पेज, कारण आडवी रेषा जर व्यवस्थित मारता आली मुलांना तर त्यांचं अक्षर सुंदर दिसणार आहे. त्यातला एक सारखेपणा, त्याचं सौंदर्य हे आलंच पाहिजे, या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. यानंतर पुढचा जो अवयव आहे ती आहे तिरपी रेषा, जी आपल्याला शेष षटकोनामध्ये तिरपी रेषा गरजेची आहे. पोटामध्ये ज्यावेळेस विसर्ग काढायचा आहे त्यावेळेस आपल्याला तिरप्या रेषेची गरज पडते. सची रची दांडी काढण्यासाठी तिरप्या रेषेची आवश्यकता आहे आपल्याला. तर ती कशी काढायची, दोन प्रकार आहेत तिरप्या रेषेचे, ते दोन्ही प्रकार आपण सोबतच पाहूयात. हे पहा, हा एक प्रकार आहे, हा दुसरा प्रकार आहे. एक या पद्धतीने एकदम थीन लाईन येते ही. जर आपण सुलेखनाचा पेन वापरत असाल तर ही एकदम थीन लाईन येते आहे, आणि दुसरी जी रांग आहे ती अशा पद्धतीची तिरपी रेषा. याचा सुव्यवस्थित सराव, शिस्त महत्वाची आहे. वरच्या रेघेपासून खालच्या रेघेपर्यंत त्याचा व्यवस्थित प्रवास व्हायला हवा. कुठलीही तिरपी रेषा असेल, उभी रेषा असेल, ही तुम्हाला अर्धी सोडायची नाहीये. जसं की मी इथे सोडली अशी सोडून दिली, अशी सोडायची नाहीये, ती पूर्ण कम्प्लीट करून घ्यायची वरच्या रेषेपासून खालच्या रेघेपर्यंत या पद्धतीने. आता थोडीशी डिझाईन पण काढूयात आपण.
जेणेकरून मुलांचा हात जो आहे तो वळायला सोपं जातं या पद्धतीने. पांघरून याचाही सराव घ्यावा, मुलांना ते सोपं जाईल. तुम्हाला याची एक गोष्ट लक्षात आली असं, एका बाजूला थिन लाईन येते आहे, दुसऱ्या बाजूला थोडीशी ब्रॉड लाईन येते, अर्थात जाड रेषा येते आहे. याचं कारणच हेच देवनागरीचं सौंदर्य आहे. जो देवनागरी सुलेखनाचा पेन असतो त्या पेनला त्याच्या निबला 45 डिग्रीचा कट असतो आणि तो विशिष्ट प्रकारे असा 45 डिग्रीमध्ये जर पकडला तर त्याची रेषा जी आहे अशी तिरपी मारताना थिन लाईन येते, अशी मारताना मात्र जाड येते. आणि मग लिहिताना सुद्धा ज्यावेळेस आपल्याला एखादं अक्षर लिहायचं हे आपण पुढे पाहणारच आहोत त्या त्यावेळेस त्याची गंमत येते. हे पेन जर असतील तर खूप लवकर आपण सुलेखन शिकू शकतो. ज्यांना पेन आवश्यक आहे त्याची संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे, निश्चित आपण त्या नंबरवर व्हॉट्सअप करून आपल्याला पेन हवा असेल तर आपण सांगू शकताय. आता आपण पुढचा अवयव पाहूया. पुढचा अवयव अर्थात अर्धवर्तुळ जे आपल्याला व ळ क या अक्षरांसाठी आवश्यक आहे तर पाहूयात आपण अर्धवर्तुळ. पूर्ण ओळ भरून लिहायचंय, अर्ध मध्येच सोडायचं नाही. ही शिस्त मुलांना एकसारखेपणाची यायलाच पाहिजे, कारण तरच त्यांच्या अक्षरामध्ये सुद्धा एकसारखेपणा येणार आहे. जर त्यांच्या अक्षरामध्ये एकसारखेपणा आला नाही तर मग सुलेखन शिकूनही उपयोग नाहीये. एक अक्षर तुम्ही 10 वेळेस जरी लिहिलं तरी एकसारखं दिसायला पाहिजे. आता दुसऱ्या प्रकारचं जे अर्धवर्तुळ आहे, दुसऱ्या बाजूचं जो आहे तो कसा काढायचा आहे हे लक्षात घ्या. या पद्धतीने काढायचा करतो. या पद्धतीने काढायचा आहे. आता याच्यातलाच पुढचा पार्ट जर आपण पाहिला तर आपल्याला जे वर्तुळ आहे ते पण पूर्ण ओळ भरून काढता यायला पाहिजे. त्याने एक प्रकारे आपल्या हाताला वळण लागतंय हे पहा. एक सारखी वर्तुळ आली पाहिजे. अशा पद्धतीनं यानंतर पुढचा आकार पाहूयात आपण, जो न बाणाच्या याच्यामध्ये आपल्याला गरज पडतो, पतंगाच्या याला काढताना गरज पडतो, तो कुठला आकार आहे हे पहा. या पद्धतीने दोन्हीही ओळीला त्याने स्पर्श करणं गरजेचं आहे आणि एक सारखे आकार आपल्याला काढायचे आहेत, तरच आपल्या अक्षरातलंही सौंदर्य दिसणार आहे. एक लहान एक मोठा दोन्ही मधलं अंतर कमी जास्त या गोष्टी नको. ओके, यानंतर याच्या पुढचा आकार जो आहे तो आपण पाहूयात. अर्थात आता जे अवयव येणार आहेत आपण पुढे जे लिहिणार आहोत त्यामध्ये उकार आहे, दुसरा उकार आहे, पहिली वेलांटी कशी लिहायची, दुसरी वेलांटी, स्वल्पविराम, पूर्णविराम या ज्या बाबी आहेत, दोन मात्रे कशी लिहायचे त्याच्याबद्दल आता आपण खाली पाहूया. या बेसिक गोष्टींचा सराव अगोदर मुलांचा चांगल्या पद्धतीने झाला की नंतर आपण मुळाक्षरांचा प्रवास कसा आहे, मुळाक्षर कशी लिहायची हे पण पाहणार आहोत. आता हा पुढचा जो भाग आहे ते आपण अगोदर समजून घेऊया. आता पाहूयात आपण, काना तर या ठिकाणी आलेला आहे बरोबर आहे. यानंतर पहिली वेलांटी कशी लिहायची त्याचे 4-5 आकार या ठिकाणी काढून दाखवतो. नंतर दुसरी वेलांटी पाहूयात, परत पहिला उकार पाहूयात. पहिली वेलांटी काढताना लक्षात घ्या जो आकार आहे इथून पहिली वेलांटी कधी म्हणजे बऱ्याच वेळा थोडीशी लांब राहते पहा. ही पहिली वेलांटीला हे अशा पद्धतीने आकार काढायचा. दुसरी वेलांटी काढताना जो उभा दंड आहे आणि वेलांटीचा जो दंड आहे
ती जवळजवळ होतं, त्याच्यामुळे तिचा आकार थोडासा लहान होतो. तो कसा होतो हे पहा. फारसा फरक नाहीये, ती थोडीशी लांब जाते. आता तुम्हाला खला जर वेलांटी काढायची आहे तर खच्या पुढून उभा दंड राहतोय आणि नंतर खचा पाठीमागचा जो उभा दंड आहे त्याच्यामध्ये अंतर आहे, मग अर्थातच तुम्हाला थोडीशी लांब जाते. दुसरी वेलांटी तुलनेनं थोडीशी जवळ असते आहे. आता पहिला उगार कसा लिहायचा ते पाहूया आपण, कसा काढायचा. पहिल्या उगाराची गाठ जी आहे ती पोकळ असते, ती भरीव काढू नये हे लक्षात घ्या. पहा पहिला उगार कसा काढायचा, ते या पद्धतीने या आकारांचा जास्तीत जास्त सराव मुलांकडून करून घ्यायचा आहे. ओके, यानंतर दुसरा उगार कसा काढायचा हे लक्षात घ्या. याला मात्र तुम्हाला गाठ काढायची आहे, हे या पद्धतीने. हा दुसरा उगार झाला. आता पुढे आपण पाहूयात मात्रा कसा काढायचा ते. मात्रा काढताना तो या पद्धतीने काढायचा. बघा अतिशय सोपं आहे. दोन मात्रे काढताना कसं काढायचं आहे, खालचा मात्रा जो आहे थोडासा लहान काढायचा आहे आणि दुसरा वरचा मात्रा जो आहे आपण तो थोडासा लांब घ्यायचा आहे. त्यांचा शेवट मात्र एकाच रेषेमध्ये होतो हे लक्षात घ्या. हे पहा या पद्धतीने, या पद्धतीने. हे दोन मात्रे. यानंतर जे आपण ॲ आणि ऑ मध्ये जे अक्षर काढतो त्याच्यामध्ये त्याचा आकार पहा. या पद्धतीने काढायचं आहे, सोपं आहे एकदम. पुढचा जो पार्ट आहे अनुस्वार, अनुस्वार आणि पूर्णविराम हे जवळपास सेमच पद्धतीने लिहिले जातात ते पहा. असे सेम पद्धतीने लिहिले जातात. आता ज्यावेळेस आपल्याला उद्गारवाचक चिन्ह द्यायचं आहे ते कसं काढायचं, उभी रेष या पद्धतीने. सोपं हे. यानंतर एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह हे पहा. हे एकेरी अवतरण चिन्हाची एक बाजू, दुहेरी अवतरण चिन्ह असं असं दुहेरी अवतरण चिन्ह. अशा पद्धतीने मुळाक्षरांची जी अवयव आहेत ते आपण पाहिलेले आहेत. या बेसिक अवयवांचा जास्तीत जास्त सराव तुम्ही करा, विद्यार्थ्यांकडून करून घ्या, आपल्या पाल्यांकडून करून घ्या. या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये आपण अक्षर गटानुसार कोणती अक्षर कशी लिहायची याचाही व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये ते पाहूयात. आपलं अक्षर सुधारूयात, आपलं सुलेखन सुधारूयात आणि मुलांचा शिक्षणाचा प्रवास अधिक आनंददायी बनवूयात. हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करावा ही विनंती, कारण फार महत्वाच्या गोष्टी आहेत या. आपल्याला येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने मुलांकडून सराव घेतला तर निश्चित मुलंही खूप आनंदाने शिकतात आणि त्यांच्या वह्या आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस नकळतपणे कुठंतरी आपला आत्मविश्वास वाढतो, आपल्याला समाधान मिळतं की मुलं खूप छान लिहित आहेत, त्यांच्या वहीमध्ये एक विशिष्ट प्रकारची शिस्त आहे, टापटीपणा आहे. आणि नकळतपणे मुलांच्या वह्या ज्यावेळेस चांगल्या आहेत त्यावेळेस मुलांनाही ही जाणीव होती की अरे माझी वही छान आहे, माझं कौतुक सर करतायत आणि तेही खूप आवडीने लिहू लागतायत. मुलांचा लेखन व शिक्षण प्रवास आनंददायी होण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.